मित्रांनो, शेअर मार्केट फ्री व्हिडिओ कोर्स सिरीजचा आपला सातवा भाग आहे आणि ह्या भागामध्ये आपण माहिती घेणार आय पी ओबद्दल. तर आय पी ओ म्हणजे काय, त्यासाठी अप्लाय कसं करायचं आणि कोणकोणत्या स्टेप्स असतात, किती पैसे लागतात, त्यासोबत कंपनीचा अभ्यास कसा करायचा, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सगळ्यात म्हणजे काय की आय पी ओ म्हणजे काय, जेव्हा जी एखादी कंपनी असते ती भांडवल निर्मितीसाठी आपल्या कंपनीचे शेअर्स सेबीची परवानगी घेऊन पहिल्यांदा शेअर मार्केटमध्ये लिस्ट करत असतात, तर त्याला आय पी ओ असं म्हणतात. आय पी ओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. आय पी ओमुळे काय होतं की सामान्य गुंतवणूकदार जे असतात तुमच्या आमच्यासारखे, ते थेट कंपनीकडून शेअर्स विकत घेतात आणि त्याबद्दल त्यांना काही पैसे देतात, म्हणजे कंपनीला काही पैसे देतात आणि कंपनीचा काही हिस्सा विकत घेतात. सो यामुळे कंपनीला भांडवल निर्मिती करण्यामध्ये याची मदत होते. तर जेव्हा आय पी ओ येतो, जेव्हा आपण शेअर मार्केटमध्ये एखादा शेअर विकत घेतो, तेव्हा ते आपण कितीही क्वांटिटीमध्ये घेऊ शकतो. पण आय पी ओच्या बाबतीमध्ये असं नसतं. आय पी ओसाठी कंपनीने त्या आय पी ओची एक किंमत ठरवलेली असते, एक रेंज ठरवलेली असते, म्हणजे 95 रुपये ते 96 रुपये किंवा 200 रुपये 202 रुपये अशा प्रकारची ती रेंज ठरवलेली असते. आणि त्याचसोबत तुम्हाला जर आय पी ओ घ्यायचा असेल तर तुम्ही एखादा शेअर खरेदी करू शकत नाही, तर तुम्हाला आय पी ओ हा लॉटमध्ये खरेदी करावा लागतो. म्हणजे एका लॉटमध्ये किती शेअर्स असणार आणि त्या शेअर्सची किंमत किती असणार हे पूर्णपणे त्या कंपनीमार्फत ठरवलं जातं आणि तेवढी किंमत तुम्हाला इनिशियली पे करावी लागते, त्यानंतरच तुम्ही आय पी ओ लॉटमध्ये खरेदी करू शकता. हे कशाप्रकारे होतं, साधारणतः जो एक लॉट जो असतो तो 15,000 रुपयापर्यंत असतो आणि त्याप्रकारे ते एका लॉटमध्ये कंपनी जेवढे शेअर अलॉकेट करेल ज्या किमतीला तेवढे तुम्हाला घ्यावे लागतात. आता आय पी ओ घ्यायचा कसं किंवा आय पी ओसाठी अप्लाय कसं करायचं, तर आय पी ओला अप्लाय करण्यासाठी तुमच्या डिमॅट अकाउंटमध्येच आय पी ओला अप्लाय करण्यासाठी ऑप्शन असतो आणि आय पी ओला अप्लाय करण्यासाठी डेट ही फिक्स केलेली असते कंपनीमार्फत आणि त्या कालावधीमध्येच तुम्ही आय पी ओला अप्लाय करू शकता. ती अप्लाय करण्याची प्रोसेस कशी असते ती आपण आता थोडक्यामध्ये समजून घेऊया. तर सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे काय की तुमच्याकडे आय पी ओला अप्लाय करण्यासाठी डिमॅट अकाउंट ट्रेडिंग अकाउंट असलं पाहिजे. जर तुमच्याकडे डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट नसेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे जिथे आपल्या शेअर मार्केटच्या ऑफरची लिंक आहे, त्यावर क्लिक करा जेणेकरून आमच्या व्हॉट्सअपला एक मेसेज जाईल तिथे तुम्हाला सर्व डिटेल्स मिळतील. सो तुमच्याकडे डिमॅट अकाउंट असलं पाहिजे, त्यानंतर तुम्ही तुमच्या डिमॅट अकाउंटमधून आय पी ओला अप्लाय करायचं. आता आय पी ओला अप्लाय करण्यासाठी 3 दिवसाचा असा फिक्स एक कालावधी असतो, त्या 3 दिवसामध्येच तुम्ही आय पी ओला अप्लाय करू शकता. सो त्या वेळेला तुम्ही आय पी ओला अप्लाय करण्यासाठी बिड लावायची. बिडिंग करताना तुम्हाला जसं मी सांगितलं की आय पी ओचा लॉट घ्यावा लागतो, तुम्ही 1-2 शेअर्स यामध्ये घेऊ शकत नाही. सो जेव्हा तुम्ही आय पी ओचा लॉट घेता तेव्हा तुम्हाला साधारणतः 15,000 रुपयापर्यंत इथे गुंतवणूक करावी लागते. सो तुम्ही जेव्हा आय पी ओला बिडिंग करणार तेव्हा तुम्हाला 15,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये असावे लागतात आणि त्यानंतर तुम्ही आय पी ओला बिड करू शकता. जेव्हा तुम्ही आय पी ओला बिड करता तेव्हा काही दिवसानंतर ते सर्व डेट्स दिलेले असतात कंपनीमार्फत, तर काही दिवसानंतर ते आय पी ओची तुम्हाला अलॉटमेंट मिळते. म्हणजे असं नसतं की तुम्ही अप्लाय केलं म्हणजे तुम्हाला आय पी ओ मिळणारच, कारण आय पी ओसाठी भरपूर लोकं अप्लाय करतात, भरपूर पटीने हे आय पी ओ सबस्क्राईबसुद्धा होतात आणि त्यानुसार तुम्हाला याची अलॉटमेंट होते. समजा तुम्हाला आय पी ओची अलॉटमेंट झाली तर त्या विशिष्ट डेटला तुम्हाला समजतं, तुम्हाला ईमेलसुद्धा येतो की तुम्हाला हा आय पी ओ अलॉट झालेला आहे आणि त्यानंतर तुम्ही जे 15,000 रुपये तुमच्या अकाउंटमधनं डिडक्ट केलेले असतात ते तुमच्या अकाउंटमधनं डिडक्ट होतात आणि तुम्हाला आय पी ओ मिळतो. आता आय पी ओ मिळाल्यानंतर पुन्हा एक डेट दिलेली असते, त्या डेटमध्ये ते जे शेअर्स असतात ते तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये येतात. म्हणजे तुम्हाला जर आय पी ओ मिळाला तरच ते शेअर्स तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये येणार आणि जर तुम्हाला समजा आय पी ओ नाही मिळाला, की जसं मी सांगितलं की भरपूर लोक यासाठी अप्लाय करतात, सो तुम्हाला जर आय पी ओ नाही मिळाला तर तुमचे जे 15,000 रुपयाच्या आसपास जी रक्कम असते ती तुमच्या बँक अकाउंटमध्ये पुन्हा ती लोकं क्रेडिटेड करून देतात. सो अशा प्रकारे तुम्हाला समजा आय पी ओ लागला तुमच्या अकाउंटमध्ये ते शेअर्स येतात आणि त्यानंतर पुन्हा एका विशिष्ट डेटला ते शेअर्स शेअर मार्केटमध्ये लिस्ट केले जातात. आता ह्या सर्व ज्या डेट्स काय आहेत हे तुम्हाला आय पी ओला अप्लाय करण्याआधी सर्व कंपनीकडून सांगितलं जातं, तर त्या डेटला ते शेअर्स मार्केटमध्ये लिस्ट होतात आणि त्यानंतर तुम्ही ह्या शेअर्सची खरेदी विक्री करू शकता. म्हणजे समजा तुम्हाला लिस्टिंग गेन हवा असेल, म्हणजे लिस्टिंगला जी प्राईस वाढते ती प्राईस तुम्हाला घेऊन जर तुमचे शेअर्स सेल करायचे असतील आणि प्रॉफिट मिळवायचं असेल तर तशा प्रकारे तुम्ही करू शकता. किंवा समजा जर तुम्हाला ते कंपनी जर तुम्हाला चांगली वाटली तर तुम्हाला जर शेअर्स लाँग टर्मसाठी ठेवायचे असतील तर तसंसुद्धा तुम्ही तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये जे शेअर लाँग टर्मसाठी ठेवू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आय पी ओला अप्लाय करण्यासाठी आपण काय काय गोष्टी आधी पाहिल्या पाहिजेत. तर कसं असतं, आय पी ओ येत असतो याचा अर्थ काय की कंपनी पहिल्यांदा शेअर बाजारामध्ये येत असते, त्यामुळे सामान्य गुंतवणूकदार जे असतात त्यांना या कंपनीबद्दल फारशी जास्त माहिती नसते. त्यामुळे तुम्ही जो आय पी ओला अप्लाय करता तो सगळ्यात पहिलं म्हणजे त्या कंपनीचा नीट अभ्यास करा. त्याचसोबत जो आय पी ओची डेट असते तो आय पी ओ किती पट सबस्क्राईब झाला आहे, म्हणजे पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी किती पट सबस्क्राईब झालं आहे हे पहा आणि त्यानंतरच तुम्ही यासाठी अप्लाय करा. म्हणजे लोक यासाठी अप्लाय करता आहात का हे तुम्हाला यावरनं समजेल.
तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही कंपनीचा IPO येतो आहे, तर याचा अर्थ तुम्ही लगेच जाऊन सबस्क्राईब करू नका. आधी त्या कंपनीबद्दल जाणून घ्या. तर तुम्हाला जर IPOच्या कंपनीबद्दल जाणून घ्यायचं असेल, त्यांचे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट समजून घ्यायचे असेल, किंवा ती कंपनी काय करते, ती कंपनी कशाप्रकारे काम करते, किती प्रॉफिट कमवते, ह्या जर तुम्हाला सर्व गोष्टी माहिती हव्या असतील, तर आपल्या या चॅनलवर आपण प्रत्येक IPO येण्याआधी 2 ते 3 दिवस आधी त्या IPOबद्दल स्पेशली माहिती देणारा, स्पेशली ॲनालिसिस करणारा व्हिडिओ टाकत असतो. आतापर्यंत त्या सर्व IPOबद्दलचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. तुम्हाला जर रेफरन्ससाठी हवा असेल तर तुम्ही त्यातील एक व्हिडिओ पाहून घेऊ शकता. आणि त्याचसोबत याच्यापुढे जेही काही IPO येतील त्या सर्व IPOबद्दल माहिती देणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर असतात. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपले फ्री कोर्सचे असेच पुढील भाग फ्रीमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.